राज्यभरात गणेश विसर्जन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडत आहे, परंतु इंदापूर, अकोला आणि इतर ठिकाणी सुद्धा भयंकर घटना घडलेल्या आहेत। अक्षरशः लहान मुलांचे सुद्धा जीव गेलेले आहेत। आता इंदापूरमधून अशी एक धक्कादायक घटना सध्या समोर येत आहे। नक्की घटना काय आहे ते पहा चॅनलवरती। नवीन असाल तर MM मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा। मिळालेल्या माहितीनुसार अनिकेत विनायक कुलकर्णी असं या मुलाचं नाव आहे। अनिकेत हा मूळचा धाराशिव जिल्ह्यातील पारंड्यातील हांडोगरी येथील रहिवासी आहे। तो गेल्या 9 वर्षापासून लक्ष्मी नरसिंह वेद पाठ शाळेत शिक्षण घेत होता। दुपारी 3 वाजता गणेश विसर्जनासाठी तो नेरा नदीच्या काठावर गेला होता। त्यावेळी तो तिथेच नदीत बुडाला। लक्ष्मी नरसिंह मंदिराजवळ असलेल्या नदीत ही घटना घडली। अनिकेत नदीत बुडाल्याची माहिती मिळताच गावकरी, पोलीस, महसूल, प्रशासन घटनास्थळी दाखल झाले। होडीच्या मदतीनं त्याचा शोध घेतला जात आहे। सध्या नदी परिसरात गावकऱ्यांसह बग्यांनी मोठी गर्दी केलेली आहे। धुळ्यात देखील गणपती विसर्जनाला गालबोट लागलेले आहे। धुळ्यातील चित्तोड येथे गणपती विसर्जन मिरवणुकीदरम्यान मद्यधुंदे ट्रॅक्टर चालकाच्या हलगर्जीपणामुळे 3 मुलांचा ट्रॅक्टरखाली चिरडून अक्षरशः मृत्यू झालेला आहे। या दुर्दैवी घटनेत 6 जण गंभीर जखमीसुद्धा झालेले आहेत।